तर आपण वळतोय पंचांच्या सन्मानाकडे. पंच गोकुळ पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोन दिवस अतिशय दर्जेदार पंचगिरी आपल्याला या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळाली. कुठलाही चुकीचा निर्णय या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांकडून आला नाही हे विशेष. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मी सन्माननीय दिनेश भोईर साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते पंच गोकुळ पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. थँक यू सो मच पंच गोकुळ पाटील सर. असंच आपलं सहकार्य मिळत राहील यापुढे देखील ही अपेक्षा आहे. त्यानंतर आमचे दुसरे व्यावसायिक पंच या स्पर्धेला आम्हाला लाभलेले शकील कोटी मॅन फ्रॉम भिवंडी. शकील कोटी सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. मिस्टर योगेश भुईर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पंच शकील कोटी सरांना सन्मानित करायचं आहे. थँक्यू सो मच शकील सर. आणि आता यापुढचा सन्मान असेल ज्यांच्या माध्यमातून घर बसले आपण ही स्पर्धा एन्जॉय केली अर्थात लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह सूरज म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत GTC चे ऑपरेटर. त्यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आणि 6 वर्ष आज पूर्ण झालेले आहेत ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीला. एक उंच भरारी त्यांनी घेतलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करीत आहोत आणि त्यांचा सन्मान या जयदुर्गा चषकाच्या माध्यमातून आपण करीत आहोत. ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह GTC लाईव्ह. थँक्यू सो मच सूरज म्हात्रे अँड कंपनी. तसेच या व्यासपीठावर उपस्थित आहेत आदरणीय रुपेश पंडित राऊत साहेब आतकोली गावचे समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मी या स्पर्धेचे आयोजक नरेश राऊत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मिस्टर रुपेश राऊत साहेबांना सन्मानित करायचं आहे. खूप खूप धन्यवाद राऊत साहेब आपण खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला दिलं. या संपूर्ण स्पर्धेसाठी मंडप डेकोरेशनची जी व्यवस्था करण्यात आली मिस्टर सूर्यकांत कांबेरे मॅन फ्रॉम सापे यांच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. रवी सपाट यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सूर्यकांतजी कांबेरे यांना सन्मानित करायचं आहे. कांबेरे साहेब आपले देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं. यापुढचा जो सन्मान आहे सन्मान मूर्ती ज्या आहेत ते आहेत अर्थातच माझे सहकारी समालोचक कुकसे गावचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ PTC म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते योगेश पाटील. आणि योगेश पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतोय योगेश दादा भोईर यांना. तर योगेश पाटील यांचा सन्मान जयदुर्गा चषकाच्या माध्यमातून 2 दिवस अतिशय दर्जेदार समालोचन त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण सन्माननीय रवी सपाट यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा. थँक्यू सो मच आपली उपस्थिती देखील आम्हाला प्रार्थनीय होती. त्यानंतर सत्यम राऊत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते किरण राऊत यांना सन्मानित करायचं आहे. तुम्ही पाहू शकाल किरणजी राऊत यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जात आहे. वरुण राजाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन. आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं की फार क्वचित प्रसंगी पाऊस पाहायला मिळाला मात्र आता फायनल मॅच संपल्यानंतर जोरदार हजेरी पावसानं लावलेली आहे.
खूप चांगली एन्जॉयमेंट होती ही स्पर्धा, म्हणजेच दर्जेदार आयोजन आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. तसेच या ठिकाणी टायगर स्पोर्ट्सचे ओनर त्रिशूल ठाकरे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील फार मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून टी शर्ट्स टायगर स्पोर्ट्सच्या माध्यमातून देण्यात आले, तर त्यांचा देखील आम्ही सन्मान या ठिकाणी करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. प्रसादजी कथोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सत्यम आपण पुढे या, सत्यम यांच्या शुभास्ते आपण टायगर अर्थात त्रिशूल ठाकरे यांना सन्मानित करीत आहोत. थँक्यू सो मच त्रिशूल. तर पुढील सन्मान आपण करूया ज्याने या स्पर्धेमध्ये एक वेगळा रंग भरलेला आहे. अगदी दोन दिवसापासून तुम्ही त्यांचे मधुर वाणी ऐकत आहात. माझे सहकारी समालोचक, माझे परम मित्र व्हॉइस ऑफ भिवंडी अजय घरत यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तर मी सत्यम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण समालोचक अजय घरत यांना सन्मानित करायचं आहे. तीन भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे असे आपण हे समालोचक पाहू शकता. अजयजी घरत यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. जर कोणाचं सन्मान करणं जर चुकून राहिलं असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफीज स्पॉन्सर केलेले आहे त्यांचे पुरस्कर्ते प्रवीणजी जाधव आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आणि मी नरेश राऊत त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करून घ्यायचा आहे. चांगलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी प्रवीणजी जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे. त्यांचं आपण सन्मान करतो. उबदार मायची शाल आणि आठवणीत राहणारा हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांनी हँड ग्लोव्ज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत त्याचे पुरस्कर्ते विकी गीते आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि त्यानंतर प्रसादजी कथोरे भातानेगावचे समाजसेवक आहेत, युवा उद्योजक आहेत, त्यांनासुद्धा विनंती असेल की आपणसुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. त्यानंतर ज्यांनी या स्पर्धेसाठी चांगली मेहनत केलेली आहे, चांगलं सहकार्य लाभलेलं आहे, आदेश गीते आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि या आदेश गीते यांचा सन्मान केला जाईल. अतुल गवाले यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आदेश गीते यांचा आपण सन्मान करीत आहोत. त्यानंतर या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य करणारे वापलेचे जयेश विषय आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. तर मी राकेश हरड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जयेश विषय यांना सन्मानित करायचं आहे. पहिल्या मॅचपासून तर अंतिम मॅचपर्यंत जयेश विषय यांची यांचं चांगलं सहकार्य आयोजकांना मिळालेलं आहे. आणि एक पुढील सन्मान आहे उज्ज्वल शेलार यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. उज्ज्वल शेलारचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि मी विनंती करतो आकाश डीजे आकाश प्रोफेशनल साऊंड सर्व्हिस त्यांच्याकडे आहे, कुठल्याही प्रकारची ते ऑर्डर स्वीकारू शकतात.
उज्ज्वल शिलार यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। आणि त्यानंतर एक मेगा सन्मान आहे ज्यांचं खरोखरच मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या मुले तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहिलं असे दानशूर व्यक्तिमत्व ढोलेगावचे तुकारामजी घुडविंद आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा आपण सन्मान आयोजकांच्या वतीने करत आहोत। जय दुर्गास्फुट आतकुली, त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर दिनेशजी भुईर यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा या सन्मानासाठी उपस्थित दाखवायचे आहे। तुकारामजी घोडविंदे साहेबांचा आपण या ठिकाणी मेगा सन्मान करीत आहोत, त्यांना एक सप्रेम भेट सुद्धा दिली जात आहे आयोजकांच्या वतीने। आज सन्मान उबदार माची शाल, त्यानंतर एक सप्रेम भेट आणि आठवण म्हणून या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय। तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही तुकारामजी घोडविंदेसाठी। पडगावमध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, ते नेहमीच आयोजकांना सहकार्य करत असतात अशी ही व्यक्तिमत्व। तर आता मात्र कोणाचा सत्कार जर चुकून राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने। एक सन्मान आहे, तो सन्मान होणं गरजेचं आहे, कारण नक्कीच आम्हाला एक न्यूज अशी मिळाली होती की बॅड न्यूज होती की नरेश राऊत यांची तब्येत थोडीशी वीक होती, परंतु आम्हाला कॉल असं आलं की नक्कीच सर्व जबाबदारी माझ्यावर आहे आणि खरोखर त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि ही दोन दिवसाची स्पर्धा त्यांनी सक्सेस करून दाखवली आणि त्यांचं नाव आहे विजय गीते। तर नक्कीच विजयला विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे आणि या विजयचा सन्मान खास आपण नरेश राऊत यांच्या शुभ हस्ते करणार आहोत, कारण ही यारी आहे आणि ही दोस्ती तुटणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे। तर आता आपण जाऊया बक्षीस समारंभाकडे। शेवटच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने धाबांचा नाही तर अगदी षटकारांचा पाऊस पाडला, माटी महेंद्र माघे। 49 धाबांची नाबादी केली अंतिम सामन्यामध्ये साकारली आणि मी दिनेशजी भुईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जी सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण द्यायची आहे। फायनल मार दो मॅच। तर एकदा मायटीसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, 49 नॉट आउट, वेल प्लेट मायटी, तुला पुढील लस वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। पुढील पारितोषिक आहे मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज। उत्कृष्ट गोलंदाज म्हटलं तर चार बॉलर रेसमध्ये होते, परंतु सर्वांना पाठीमागे टाकत या स्पर्धेमध्ये चार विकेट्स त्याने प्राप्त केले आणि खरोखरच फलंदाजाने त्याने पूर्णपणे शांत ठेवलं। त्याची ओळख आहे सिक्सर किंग ऑफ पीटीसी, परंतु या स्पर्धेमध्ये चेंडूने त्याने मला बोलबाला केला आणि त्याचं नाव आहे हिरामान शिलार। मी तुकारामजी घोडविंद यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जी सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूस परिधान करायची आहे। ट्रॉफी स्पॉन्सर बाय आतकुलीगावचे आणेगावचे समाजसेवक संकेतजी घोडविंदे याचकडून आम्हाला ही ट्रॉफी मिळालेली आहे। तर हिरामानसाठी एकदा जोर डाट आल्या, बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट जयदुर्गा ट्रॉफी 2022, वेल बॉल हिरामन, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज आणि यासाठी सुद्धा एक आकर्षक ट्रॉफीज आहे, आणेगावचे समाजसेवक संकेतजी घोडविंदे याचकडून आम्हाला ही ट्रॉफी मिळालेली आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी वापलगावचे एक यंगस्टार खेळाडू अर्थात जयेश विशे यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे, कारण आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत। असं वाटलं होतं की या संघ अंतिम सामना खेळेल, परंतु कालचा दिवस ज्याने खरोखरच धावांचा पाऊस पाडला, तब्बल 100 पेक्षा अधिक धावा ठोकल्या, त्याचं नाव आहे आतिश घोडविंदे। 109 धावा या स्पर्धेमध्ये, बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट। जयेश विषय यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत, सुंदर आकर्षक ही ट्रॉफीज, बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट जयदुर्गा ट्रॉफी 2022, आतिश घोडविंदे मॅन फ्रॉम ढोले मुकेश इलेवन ढोले, वेल बॅट आतिश, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। पुढील पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज। सिरीजसाठी एव्ही स्पोर्टच्या माध्यमातून एक आकर्षक बॅटसुद्धा आहे आणि संकेतजी घोडविंदे यांच्याकडनं ही सुंदर ट्रॉफीज आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी सत्यम राऊत यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे। मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूने मित्रांनो या स्पर्धेमध्ये एक विकेट्स प्राप्त केली
आणि तब्बल 124 धावा ठोकल्या आणि म्हणूनच त्या खेळाडूची आम्ही निवड केलेली आहे आणि त्याचा हक्क सुद्धा आहे. संघ आहे मुकेश इलेवन डोले, खेळाडू आहे साहिल शेख. मॅन ऑफ द सिरीज साहिलसाठी एकदा जोरदार टाळ व्हायला हरकत नाहीये. 124 धावा त्याने पूर्ण स्पर्धेमध्ये ठोकलेले आहेत. एक गडी बाद केला आणि त्याच्यासाठी सुंदर आकर्षक ट्रॉफीज आणि एबी स्पोर्टच्या माध्यमातून ही आकर्षक बॅट. त्यानंतर आपण पुढील पारितोषिक देणार आहोत रनरअप संघासाठी. सुंदर आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकाल. प्रवीणजी जाधव यांच्या माध्यमातून लाभलेली ही ट्रॉफीज आहे आणि कॅश प्राईज सुद्धा आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय तुकारामजी घुडविंद यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण ही रनरअपची ट्रॉफी आपण देणार आहोत. एक क्षण असं वाटलं होतं की या नक्कीच संघ ही स्पर्धा जिंकेल, परंतु कुठेतरी चुका त्यांच्याकडनं घडल्या आणि त्यामुळेच मात्र दुसऱ्या क्रमांकावर येऊन मात्र त्यांना थांबावं लागलं. संघाचं नाव आहे आई एकविरा स्पोर्ट भादाने. एकविरा आईचा नक्कीच आशीर्वाद यांच्या डोक्यावर आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारत असताना वेल प्लेट आणि तुम्हाला सुद्धा पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फायनलिस्ट ट्रॉफीज देण्यासाठी मी दिनेशजी भुईर आणि सन्माननीय अतिजी घोडविंदे यांना विनंती तुकारामजी घोडविंदे आणि दिनेशजी भुईर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. या स्पर्धेवर नाव ज्यांनी कोरलं ते की स्वप्न होतं, स्वप्न साकार झालं आणि चॅम्पियन पद पटकावलं आणि त्या संघाचं नाव आहे छेरोबा स्पोर्ट वाशिरे संघ, चॅम्पियन ऑफ जयदुर्गा ट्रॉफी 2022. वेल प्लेट. सर्वच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली, खास करून गोलंदाजांचा मी नक्कीच या ठिकाणी उल्लेख करेन. नक्कीच बॅटिंग अंतिम सामन्यामध्ये चांगली झाली, परंतु उज्ज्वल असेल, जयेश असेल, हिरामण असेल, मायटी असेल, सर्वांची अप्रतिम कामगिरी आणि त्या कामगिरीमुळेच ही स्पर्धा छेरोबा स्पोर्ट वाशिरे संघ जिंकू शकला. सुंदर भव्य दिव्य ही ट्रॉफीज, ट्रॉफी स्पॉन्सर बाय प्रवीणजी जाधव आणि या कॅश प्राईज सुद्धा मात्र या संघाला आपण देत आहोत. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल सेलिब्रेशन का उपलब्धी एवढी प्राप्त केली आहे छेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाने. त्याची प्रचिती या रबर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन विश्वाजी मागे अँड ऑल टीम, वेल प्लेट. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. पुन्हा भेटू आपण टेनिस क्रिकेटच्या सत्रामध्ये. तोपर्यंत सर्वांना आमचा सप्रेम नमस्कार, गुड बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.